आणि त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो कट करून टाकलं आहे, बारीक चिरलेलं आहे। आणि हे आपण आता छान असं परतून घेऊया। टोमॅटो खूप छान असं स्मॅश झाला पाहिजे। थोड्या वेळाने ते नरम होईल तो टोमॅटो। तर बघा आता छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। तर मी इथे आता अर्धा चमचा हळद टाकली आहे। त्याच्यानंतर मी एक चमचा लाल तिखट टाकले। अंदाजाने टाकायचं तिखट, कारण आपण ज्या हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहेत। आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। आणि आता आपण ह्याच्यामध्ये स्प्राउट टाकणार आहोत, मुगाचे मोड आलेले मूग टाकतोय। आणि हे देखील मी छान असे 4-5 वेळा धुवून घेतले होते। आणि आता आपण हे मिक्स करूया ह्याच्यामध्ये। हे मोड आलेले मूग जे आहेत ते मी घरीच मोड काढलेले आहेत। ही भाजी खूप छान अशी हेल्दी अशी आहे, खास करून डाएट करणाऱ्यांसाठी ही भाजी खूप छान आहे। लहान मुलांना मोठ्यांना आवडते। नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण ही भाजी शिजण्यासाठी। आता हे मिक्स करून घेऊया आपण। तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्या झाकणावर थोडंसं पाणी ठेवणार आहोत आतला पदार्थ शिजण्यासाठी। मूग छान शिजतील म्हणजे। तर आता एक वाफ आली आहे तर आपण उघडून बघूया। छान अशी दणदणीत वाफ आलेली आहे। आणि आता आपण आपला मूग शिजला आहे का बघूया। त्याच्यामध्ये थोडं मिक्स करून घेऊयात पहिलं। आणि आता आपण शिजलाय का बघूया मूग। तर अजून थोडस शिजायला हवं आहे। तर आपण आता परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत। आपली भाजी फायनली छान शिजेल। तर पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं इथे। तर बघूया आता आपण, दुसऱ्यांदा ही वाफ आलेली आहे छान अशी। आणि हो, आता आपली भाजी एकदम छान अशी शिजलेली दिसते आहे, बघूया आपण। तर हो, एकदम छान असं शिजलंय हे मूग। तर वाव, मस्त आता आपली भाजी छान शिजले। आणि आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। आपली ऑलमोस्ट भाजी रेडी झालेली आहे। तर आता आपण यामध्ये थोडीशी काश्मीरी रेड चिली टाकणार आहोत। मी ऑलरेडी गरम मसाला टाकला आहे आणि ते थोडं स्किप झालं आहे माझ्या हातून। तर हे काश्मीरी रेड चिली टाकली। नंतर मी इथे धणाजिरा पावडर टाकली आता एक चमचा। आणि आपण आता चवीनुसार इथे मीठ टाकून घेणार आहोत। आणि हे छान असं मग आपण आता मिक्स करून घेऊया। आता आपण कोथिंबीर टाकतोय। तर कोथिंबीरीने एकदम छान असा लूक आलेला आहे आपल्या भाजीला। खूप यम्मी आणि टेस्टी अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आणि खूप सोपी आहे ही पद्धत, एकदम झटपट तयार होते ही भाजी। तर तुम्ही देखील ही भाजी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा। आणि आवडली माझ्या रेसिपीला कमेंट करून सांगा की ही कशी झाली आहे। आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।